नाही, विधानसभेच्या संदर्भात मी आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकर्ता गोव्याचा आणि गुजरातचा मी सहप्रभारी आहे, तर त्यामुळे आता ठाकरे साहेब तर समजा भाजप बरोबर आले, आता तिथं राज्य लेवलला किंवा राष्ट्रीय लेवलला काय होतं ते माहीत नाही, आले तर त्यांच्यासोबतही आपल्याला काम करता येईल. अशा मला जसं ते लोकसभेमध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांना नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे म्हणून त्यांनी पाठिंबा दिला, ते भाजपच्या बरोबर होतं. तसं भविष्यात काय होईल सांगता येईल, त्याबरोबर तशी माझी कुठली चर्चा नाही तुमची. सर, आज राज ठाकरे साहेबांची तुम्ही भेट घेतलेली आहे, ही बैठक ही जी भेट आहे ती राजकीय म्हणायची का आणि काही विधानसभेच्या दृष्टीने चर्चा होत आहेत का? असं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस मनोहरभाई जोशी होते, त्यावेळेस मी या तालुक्याचा आमदार म्हणून मी काम केलं आणि त्यांचं मला खूप मोठं असं सहकार्य करीत केलं आणि त्या माध्यमात आम्ही लातूरमध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा लातूरमध्ये म्हणा, जसं लातूरचं स्टेडियम ही जागा खासगी आमच्या स्टेडियम पूर्ण नावाचे ही जागा त्यांनी त्याला घेतली, तिसरी जागा मी त्यांच्याकडनं परत करून घेतली मनोहर जोशी साहेबांना आणि त्याचं स्टेडियम बांधलं. आपण बघितलं की अशाच पद्धतीनं आपल्या विविध अशा प्रकारच्या योजना जोशी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं आपण काम केलं आणि त्या काळामध्ये ठाकरे साहेबांची माझी भेट त्यांच्याकडे होती, त्यामुळे आमचे स्नेहाचे प्रेमाचे संबंध आहेत. आज ते आल्याचं त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी मला सांगितलं, पूर्ण पण ते अशा प्रकारे आले चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.